खासगी सीबीएसई शाळा बनल्या, पालक व विद्यार्थ्यांच्या शोषणाचे अड्डे, दोषींवर कारवाई करण्याची शशिकांत धुमाळ यांची आदिवासी विकास मंत्र्यांकडे मागणी, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनाही दिले निवेदन. राळेगाव तालुक्यासह राज्यात सीबीएसई शाळांचे पीक मोठ्या प्रमाणात फोफावले असून पालकांचे आर्थिक शोषण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला बाधा पोहोचवण्याचे काम या शाळा करीत आहेत. जाहिरातबाजीच्या बळावर शोषणाच्या या समांतर व्यवस्थेची दुकानदारी गल्ली बोळात पसरली असून यावर तातडीने निर्बंध घालण्याची मागणी अपक्ष नगरसेवक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी केली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांना याबाबत निवेदन देण्यात आले, सोबतच प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनाही निवेदन द्या. राळेगाव तालुक्यात अनेक सीबीएसई शाळा आहेत. आदिवासी विकास विभागाने आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणाकरिता करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. खासगी शाळांनी निकष डावलून आदिवासी मुलांचा भरणा केला. सोयी सुविधा नाहीत, कुणाचे नियंत्रण नाही, नियमित तपासणी नाही, अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधाच्या बळावर शासनाच्या करोडीचा निधी या शाळा फस्त करीत आहेत. आदिवासी विभागाच्या स्वतंत्र शाळा आहेत, त्यात वाढ करणे, सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करणे ही उपाययोजना शक्य असताना खासगी शाळांवर एवढी मेहरबानी का, असा प्रश्न या निवेदनात विचारण्यात आला आहे. सोबतच खासगी शाळांचा अनागोंदी कारभारावर अंकुश ठेवण्याकरिता स्वतंत्र जिल्हा व तालुका समिती नेमावी, शाळा व्यवस्थापन समितीपेक्षा या समितीची रचना वैशिष्ट्यपूर्ण व अधिकार अधिक असावे अशी मागणी करण्यात आली आहे. खासगी सीबीएसई शाळा मनमानी फी आकारून आर्थिक शोषण करीत आहेत. फी करिता विद्यार्थ्यांना दमदाटी करणे, वर्गाबाहेर उभे करणे, कपडे पाठ्यपुस्तके सांगितलेल्या दुकानदारांकडूनच घेणे, शारीरिक शिक्षा करणे असे अघोरी प्रकार तालुक्यात सुरू आहेत. यावर निर्बंध लावण्यात यावे, शिक्षणाचा बाजार होऊ नये, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शशिकांत धुमाळ यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्याकडे केली आहे. शिक्षण क्षेत्रात यामुळे खळबळ उडाली असून खासगी शाळांच्या मनमानी कारभाराचा प्रश्न यामुळे चव्हाट्यावर आला आहे. महावॉईससाठी अक्षय काळे, राळेगाव. आज राळेगाव शहरात खासगी शाळांची दुकानदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणजे राळेगाव शहरच नसून पूर्ण तालुका, जिल्हा, महाराष्ट्रात या शाळेचा म्हणजे शिक्षणाचा बाजारीकरण या संस्थांनी केलं आहे. या संस्थांच्या विरोधात गेले जवळपास एक महिन्यापासून सगळ्या पालकवर्गांना घेऊन आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. 8 दिवस अगोदर SDO साहेबांना पण निवेदन दिलं आहे. या शाळेचा एवढा व्यापार झाला आहे का, लहान मुलाला प्रत्येक वेळेस टॉर्चर केला जाते, लाईनमध्ये उभे केल्या जाते, त्यांना टॉर्चर केल्या जाते पैशासाठी. राळेगाव तालुका हा आदिवासी तालुका, आत्महत्याग्रस्त तालुका, तसेच म्हणजे दुष्काळग्रस्त तालुका म्हणून पाहिल्या जाते. तरी इथं शेतकरी मजुराचे जास्तीत जास्त मुले आहेत सीबीएसई शाळेत. म्हणजे प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते का आपला मुलगा काहीतरी घडला पाहिजे, कलेक्टर, डॉक्टर असा बनला पाहिजे, म्हणून त्या शाळेत ते टाकतात. पण त्या शाळेची क्वालिटी आणि दर्जाहीन शाळा आहे, क्वालिटी अजिबात नाही त्याची. आणि म्हणजे जवळपास 10वी फेल लोक त्या मुलांना शिकवतात त्याच्यामुळं. आणि फीज जर पाहिली, फीज एकही सीबीएसई शाळेच्या नियमानुसार कोणतीही शाळा चालू नाही आहे. आदिवासी हॉस्टेल आहे इथं, पण म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचं त्यांना हे दिलं जाते. त्या संदर्भात आज आम्ही माननीय नामदार आमच्या लाडके मंत्री यांना निवेदन पण दिलं आहे, तसेच प्रादेशिक अध्यक्ष माननीय मनीषा जी वर्मा यांना पण निवेदन दिलं आहे. आणि याच्यावर सखोल चौकशी करून या शाळावर, संस्थावर कारवाई करण्यात येईल. देशभरातले लोक या शाळापासून पीडित आहे, प्रत्येक माणूस गरीब वर्गापासून तर मोठ्या वर्गापर्यंत, तसेच म्हणजे शेतकरी शेतमजूर, आमच्या इथं सगळ्यात जास्त संख्या शेतकरी व शेतमजुराच्या मुलाची आहे, ज्यांनी म्हणजे जे पैसे भरू शकत नाही, म्हणजे म्हणजे एकादमाने पैसे भरू शकत नाही, यांच्या मुलाला ब्लॅकमेल केलं जाते, शाळेत टॉर्चर केलं जाते, लाईनिंगमध्ये उभे केल्या जाते, त्याची शिक्षणापासून त्यांना वंचित केल्या जाते. अशा दोषी शाळावर ज्या म्हणजे या पूर्ण शाळा कलेक्टर साहेबाच्या अंडरमध्ये सगळ्याला पत्रव्यवहार झाला आहे, तसेच गट शिक्षण अधिकारी यांनी लक्ष देऊन याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, नाहीतर अन्यथा समोर भविष्यात 10-15 दिवस 15 ऑगस्टपर्यंत मोठे जन आंदोलन महाराष्ट्रभर उभारण्यात येईल.